5, 4, 3, 2, 1. Respected teachers, आमचे मम्मी पप्पा और ये वीडियो देखने वाले सभी लोग, हा वीडियो आमच्या आठवणींसाठी आणि एंटरटेनमेंटसाठी बनतो. All the actors have some scenes are fictional and if it coincides. निवळ योगायोग समजावा. या प्रवासाची सुरुवात झाली मुंबईला येण्यापासून. मुंबई स्वप्नांचे शहर आहे हे ऐकलं होतं, पण इथे आम्ही आमची मोठी स्वप्न घेऊन येऊ असं अजिबात वाटलं नव्हतं. पण हो, 12वीत मेहनत केली आणि कूपर मेडिकल कॉलेजला येऊन पोहोचलो. First year was altogether a different feeling for us. 150 unfamiliar faces were seeing each other for the very first time. We were always late. Formalin made us cry. Calidor made us fall down. But yes, we stood by each other to make this journey more beautiful. Those who are having dissector can only gain entry in the dissection hall. Other students have to wait outside. Yes. Hi, Bhumi. Benedict, yes. Why your name? What is your apron? I don't like this type of behavior. You come with apron, otherwise don't come late. You should be always 1:30 sharp here in the bike. Yes? Yes. Am I right? Yeah, one other. ऐसे बनाते हैं, ऐसे बनेगा तो डॉक्टर, पर फिर से बना. जुहू में 1 BHK चाहिए. आ जाओ दिखाता हूँ. इतना बड़ा हॉल. आ जाओ किचन दिखाता हूँ. इतना बड़ा किचन. इधर सो भी सकते हो. बाथरूम ऑक्युपाइड है. ये रहा बेडरूम. इतना आलीशान बेडरूम. कितने में? 4,200 महीना साल. गार्डन नहीं है. टेरेस बन किया है. आपको फ्लैट चाहिए? कॉन्टैक्ट अभिषेक कोंडवे. आमच्यामधला डॉक्टर कॉलेजमध्ये घडत होता, पण माणूस बनायला शिकवलं ते हॉस्टेलनेच. 4 भिंती आणि 2 खिडक्या नाही आहेत या फक्त. आम्ही आपलंसं करून घेतलं इथल्या चराचराला. आमचं हसणं रडणं ओरडणं सेलिब्रेट करणं सगळं कैद करून राहिलं या जागेत.
सब घूम रहे हैं यार, मुझे भी जाना है। अभी तो पल्स भी जा सकते हैं। कौन कहता है मेडिकल के बच्चे बस पढ़ते हैं? भाई हम लोग उतने मजे भी करते हैं। एक बार मनाली के लोगों से जाकर पूछना 2017 के कूपर के बैच ने क्या क्या किया था। बट यस, रिस्पेक्टिव ऑफ द स्टडी, गणपती मध्ये नाचण्यापासून ते डिबेट स्पर्धेत भाग घेण्यापर्यंत, मॅरेथॉन मध्ये पळण्यापासून ते स्टेजवर नाटक सादर करण्यापर्यंत, वी नेवर अलाउड अन आर्टिस्ट, अ ट्रॅव्हलर इनसाइड अस टू गेट बरीड अंडर द बर्डन ऑफ स्टडीज। पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। सब कुछ अच्छा चल रहा था और फिर हम सबकी जिंदगी में कोरोना आया। ब्लड सैंपल कलेक्शन से हम डालगोना कॉफी बनाने कैसे सीख गए पता ही नहीं चला। हाँ, फेस थोड़ा डिफिकल्ट था, कुछ करने को नहीं था, पर हमने हिम्मत नहीं हारी। एक दूसरे से बात करते रहे, हौसला देते रहे और सब मिलकर कोरोना से लड़ते रहे। तेरे जुल्फों की ये नमी। पटक पटक के सर गिरा दे नॉलेज की दीवार। रट्टा मार रट्टा मार, चढ़ जाए जो बुखार कॉफी से तू उतार। मेडिकलच्या आयुष्यातील आमचं सर्वात मोठं युद्ध म्हणजे परीक्षा। किसी ने भी मोबाइल फोन चीट कोई भी तरह का कॉपी लाके रखा होगा, प्लीज ब्रिंग एट द स्टार्ट ऑफ एग्जाम एट दिस टेबल। परीक्षा देणं म्हणजे आभाळाचं ओझं डोक्यावर घेऊन चालणं इतकं कठीण असतं। पुस्तकावर पुस्तकं वाचावी लागतात, दिवस रात्र एक करावी लागते, पण आम्ही हे सगळं केलं आणि परीक्षेला सामोरे गेलो। एकामेकास सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत म्हणत लढत लढत आम्ही फायनल इयरची एक्झाम देण्यात यशस्वी झालो। What is clubbing? What are the side effects of antiemetics? Still not getting vomiting. Try also trying practical fit swelling. रिजल्ट का टेंशन तो आप पूछो ही नहीं। ये ऐसा टाइम था जहाँ हम खुद से ज्यादा भगवान पर भरोसा करने लगे और वो घड़ी आ गई, इतने साल की कड़ी मेहनत के बाद हम डॉक्टर बन गए। डॉक्टर झाल्याचा आनंद गगनाला पोहोचलाच होता की त्या उड्यात इंटर्न तो ले क्या जल्दी जल्दी इंटर्न इधर ये सारे सैंपल लैब में लेके जाके मुझे सीबीसी स्टैट टेस्ट करके चाहिए। आणि मेडिकलच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई सुरू झाली, इंटर्नशिप। स्क्रब्स कुठून घेऊ? तू प्लीज माझी ड्युटी करशील का? आज माझा कॉल आहे भाई, जागावंच लागणार।
हे पीएसएम झालं एकदाच, सुटलो बाबा, किती काम करावं लागतं ना, थकून जातो यार माझा जीव. रोज म्हणत म्हणत हे वर्ष कसं निघून गेलं आम्हाला काही कळलं नाही. आणि आता आम्ही ह्या वर्षाच्या सरते शेवटी एक शिकवण आणि एक खूप मोठी जबाबदारी इथून घेऊन बाहेर. मैम पेशेंट सीयूटी में लिया है, प्लीज जल्दी एक सीबीसी कूटा दे दो. रख कर ये यादें मेरे मन की झोली में छोड़ कर ये यादें आँखों से हो जल हो न जाना तू साथी उड़ता सा बादल हो न जाना धागा ये टूटे ना ये धागा बरसों की यादों का ये धागा. एक छोटंसं स्वप्न घेऊन आम्ही मुंबईत आलो होतो. आता स्वतःच्या नावापुढे जेव्हा डॉक्टर लागतंय तेव्हा हे स्वप्न पूर्ण होतंय ही जाणीव खरंच खूप विलक्षण आहे. या 5 वर्षात आम्ही खूप उत्तम पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि त्यासोबत आयुष्य कसं जगायचं याची शिकवण घेऊन आम्ही या महाविद्यालयाचा निरोप घेत आहोत. हे 5 वर्षाचे सहप्रवासी व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम एकमेकांकडे सोपावून आकाश कवेत घ्यायला तयार आहोत. ते म्हणतात ना, आकाराचा आग्रह सोडावा लागतो निराकाराचे आगमन होण्यासाठी. या भावनेत हा प्रवास थांबतोय पण आमच्या मधला कोपराईट कायम जिवंत राहील हेही तितकंच खरं. वन्स अ कोपराईट ऑलवेज अ कोपराईट. हा कॉलेजचा निरोप येताना आज पाय खूप जड होत आहे पण हा निरोप आहे शेवट नाही. यारों महा
हो यार।